दर्शन घ्यायचं नाही, एक माझ्या कीर्तन हसतो नव्हतो, टाळ्या वाजू ना इठलं म्हणे ना, शेजारच्याला टाळ्या वाजून देना, मला का हसाना? ते मला माझ्यावर कर्ज आहे ना, आम्ही फेडाव का काय? कर्ज होईस तर बोमला धिनला येतात, किती जातात, किती इन्कम, किती अडगन, किती मला सांगा, पैशाचा हिशोब असले कर्ज होईन का? 10 कामान 5 खर्च करा कर्ज होईन का? बोल चोपदार राहू दे, राहू देश, तुम्ही आता ती ही सिग्नल देऊच नका आता, तर पुढे बी सगळं पॅक झाले होते ऍडजस्टमेंट, ती काय तो विक्षेप तयार होतो विठ्ठल टेन्शन घ्यायचं, आनंदी राहायचं, फ्रेश बसायचं, उत्पन्नाच्या तुलनेत राणीवण ठेवा, कर्ज होत नाही, 10 कमा 5 खर्च करा कर्जाचा संबंध नाही, आणि लय हौशी 10 कमा 9 खर्च करा तरी कर्ज होत नाही, पण 10 कमी तो आणि 15 ची पेतो बिस्लरी, कर्ज होणारच आहे ना, आणि माझी एक सांगतो, शेतकऱ्या कर्ज झालं तरी चाल, मरण का शेतकरी, निसर्ग कोपला, वातावरण फिरलं, सरकारनं पाय बांधलं, शासनानं गळा कापला, उन्हाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात ऊन पडायला लागलं, काय करेन शेतकरी, बी बियाणं माग झाली, खतं माग, उद्या शेतकऱ्या कर्ज झालं तरी चालते, टेन्शन घ्या, उद्योगपती कर्ज हो द्या, बिझनेस करते ती, गावात बोंबलं ठिणार पोरांवर कर्ज व्हायचा काय संबंध आहे, 2-2 लाख कर्ज आहे असल्या बोंबलं ठिणार पोरांवर, दारू माव बॅलनच्या पाय त्यांच्यावर कर्ज आहे 2-2 लाख, केसाला बांगपट्टी राहिला, झोपटपट्टी फिरला, फटफटी खायला, पाणपट्टी प्यायला, हातबट्टीन कर्ज फेडाय, सोसायटी चेअरमनला म्हणतो चेअरमन काय करीन, आणि माझी मनापासून देवीकडे प्रार्थना आहे, केडगाव मध्ये तर कुणावच कर्ज नसाव, जेवढी कीर्तनाला आल्यात ना त्यांच्यावर तर अजिबातच नसाव, बघा आता टाळ्याच वाजवल्या, आणि जरी चुकून एखाद्यावर कर्ज झालं तरी कर्जाचं टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द, कर्जावली म्हणते ना आताशी का आधार देणारा महाराज भेटला, महाराज जिल्ह्यातला असल्यामुळे आधार देतो या विठ्ठल, त्याच्यामुळे टाळी जोरदार साधला वा एकादश आहे, आणि आज देव प्रसन्न आहे म्हणून आज देवाकडे मागायचे, तुकोबाने देवाकडे मागणी केली, तो दिवस सुद्धा एकादशीचाच होता, आणि आज आपल्या सप्त्याचा जागर आहे, एकादश आहे विठ्ठल, माऊलीची मागणी वेगळी, नाथबाबांची मागणी वेगळी, नामदेवरांची मागणी वेगळी, आणि माझ्या तुकोबऱ्यांची मागणी वेगळी, काय माऊलीची मागणी, जी खळांची वा वाईट माणसं त्यांच्यातला वाकडेपणा जाऊन त्यांनी सुद्धा कपाळाला बुकान गळ्यात माळ घालून हरिपटत नाचाव, माऊलीची इच्छा आहे, खळांची व्यंकटी सांडू, नाथबाबांची इच्छा, संत संग दे संत, मला संतांची संगत, नाथबाबांची मागणी, नामदेवरांची मागणी, अंगाराजा वारा ना लागो राजसा, 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 माझ्या विष्णुदासा भावी काशी, माझ्या विष्णुदासा, माझ्या विष्णुदासा भावी काशी, माझ्या विष्णुदासा भावी काशी, कल्पनेची बाधा नोह गौणे काळी, 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 अहंकार तर नकोच, त्याचा वारा सुद्धा नको कोणाला, वार करायला, म्हणून वार करायला अहंकार नाही बरं का पंढरीच्या लोका, नाही तर वार करी तरी काय वाकला असत काय, वार करीत लय नमू नाही, पण ती एकमेका पुढे वागतेत, नामदेवऱ्यांची मागणीच वजनदार आहे विठ्ठल, आणि आजच्या अभंगात तुकोबऱ्यांची मागणी, पहिली गोष्ट तुकोबऱ्या देवाकडे मागत नाही, सेवाची इतकी झाली की देवालाच तुकोबांना म्हणावं लागलं, महाराज 8 पिढ्याची परंपरा आहे काहीच मागणी केली नाही, विश्वंभर बाबा
हरी विठोजी पदाजी शंकर कान्होबा बोल्लोबा नाट्यपीढी जगद्गुरु तुकोबाय अरा सकवंत भक्त आहे आठ पिढ्या वारी केली देवाकडे काहीच मागणी केली आहे का सगोन माझ्या तुकोबऱ्यांच्या वंशात ती गोष्ट घडली देवाला ओझ झालं डोक्यावर बाकीची वारकरी दिवसा ताट उभा राहायचा तुकोबराय आले की देव खाली मान घालायचा तुकोबराय म्हणले आमच्या हातून काय चुकलं का आम्ही आले की मान खाली घालतो महाराज सेवा इतकी झाली ओझ झाली मग काहीतरी मागणी करा तुकोबराय म्हणले तेवढं सोडून बोला कारण मागणं हा विषय आमच्या परंपरेत काही मागणे परंपरेत नाही काही मागणी अमानुचित वडिलांची रीत वा माझ्या वडिलांची परंपरा मोडून बसू काय तुमच्या मागण्यात गुतून हे जमत नाही देवाला टेन्शन आलं तुकोबराय पुढे जाऊन बसले रावळात रुक्मिणी साहेबांनी विचारलं मालक जग तुमच्या मुठीत आहे उत्पत्ती स्थितीला तुमच्या हातात आहे करतो मा करतो मान्यता करतो शक्ती तुमच्या तब्येत झाडाचं पान तुमच्या सत्तेशिवाय हलत नाही तुम्हाला टेन्शन देव म्हणतात रुक्मिणी तहा हे बरे झालं काय हा तुकोबराय मागत नाही त्याचं ओझं झाले राय साहेब म्हणल्या मी मागायला होते पण जी मागते ती तुम्ही देणार का ही लय चॅप्टर बर का ते अगोदर घेत नंतर देत त्याचं भरवासा नाही ते हुशार बाबा आहे ते चतोर राहतो शिरोमणी देव चतोर चतोर हा ते सगळ्याचं वासच आहे त्याच्या मागायला होते पण देणार का आणि मग आई साहेब एक दिवशी तुकोबऱ्यांकडे गेले महाराज माझ्या कुंकाचा प्रश्न आहे लय सतत देव असं टेन्शनमध्येच असतं जरा काहीतरी मागणी करा म्हणजे फ्रेश राहते जरा मालक असून सुद्धा मला संसाराचा आनंद घेता येणार ते तुमच्या करा काहीतरी मागणी आता शेवटी लेकराला आईची काळजी नाहीला लेकराची काळजी तो कोबारे म्हणाले आई साहेब तुमच्यासाठी मागतो पण मागते ती देव देणार का ती मी आधीच सहीवर स्वाक्षरी घेतली म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ ना फक्त मागणी करा मग तो कोबारे म्हणे भगवंता बरोबर नज दाबली मागणी करतो मागन ते देणार का तो कोबारे इंद्र चंद्र ब्रह्म विष्णू महेश गंधर्व यक्ष गिरणार लोकपाळ दिक्पाळ राजपाळ यांनी कधी कुणाला काही दिलं नसेल ते मी तुम्हाला द्यायला तर फक्त तुम्ही मागणी करा तुकोबराय सांगतात हृदयामध्ये उदारता असल आणि मनगटामध्ये देण्याची दानता असल देहूच्या तुकोबऱ्यांची एकच इच्छा आहे अभंगाच्या पहिले
इच्छा आहे भगवंत, दुर्बुद्धी ते मना पगत मागणी. हा दिवस लोक झाला देवाला आधी वाटलं संसारातच काहीतरी मागते, कारण आपली मागणी तसलीच असते ना, हेचे दान दे गा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा. आपली बोगस मागणी, आपल्या मागणीला चव नाही स्वतः नाही, दुसऱ्याचं कसं वाटळ होईन एवढंच आपल्या मागणी ते. पण तुकोबऱ्यांची मागणी वजनदार आहे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. भगवंत माझ्या अंतकरणामध्ये दुर्बुद्धीचा जन्मच होऊन देऊ नको. बघा मागणी नुपजो न उपजो, उपजो म्हणजे जन्म, न म्हणजे जन्मच नको माझ्या शरीरामध्ये कुणाचा, दुर्बुद्धीचा. दुर्बुद्धी ते मना माझ्या मना म्हणजे दुर्बुद्धी. देव म्हणतात तू कोपर आहे, काय मागणी केली तुम्ही संसारातलं मागायचं ऐश्वर मागायचं ते दिले सोडून दुर्बुद्धी ते मना. द्यायचं असेल तर हेच दे कदा नुपजो नारायण. पण दुर्बुद्धी न उपज यजत काय असं काय वजन आहे. दुर्बुद्धीने मोठ्या मोठ्यांचा काटा केला, रावण काय कच्चा होता का काय, 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, 1,50,000 पंतू, रेशन कार्ड गहू किती मिळत असेल काय, पिवळ्या कोपनातला गडी होता का काय, सारखं त्याच होत. रावण असा फिरा निघाला ना राज्याला, चंद्र सूर्य अशी बॅटरी दाखवाय होती पुढं, हिचू काटा ऐका लय ताकद होती. नवग्रहाच्या पायऱ्या केल त्यान 33 कोटी देवबंदी शाळेत, म्हणजे काय ते अधिकार संपन्न होत, ती काय कच्च नव्हतं. पण लंकेची राखच झाली का दुर्बुद्धी, काय गरज होती का वाकड पाऊल टाकायची. एवढा मोठा रावण आज पेतड तरी म्हणत का रावण की जय हो, एवढं वाटुळ कशानं झालं, दुर्बुद्धी. म्हणून दुर्बुद्धी ते नकोच कदा नुपजो नारायणा. बुद्धीचे अनेक प्रकार आहेत, काय काहींची तैल बुद्धी असते, काय काहींची दगड बुद्धी असते, काय काहींची चर्म बुद्धी असते. तैल बुद्धी म्हणजे काय, पाण्यावर तुम्ही तेलाचा एकच थेंब टाका, थेंब एकच असतो पण सगळीकडे पसरतो, तसं काय काहींचं ऐकत्यात थोडं पण अख्ख्या गावातच करणार तैल बुद्धी. काय काहींची चर्म बुद्धी, चामड्याला तुम्ही आरीन असं छिद्र पाडा, जोपर्यंत आरी चामड्यामध्ये आहे तोपर्यंत त्याला छिद्र, ती बाहेर काढली चामडं जशास तस तसं काय काहींची बुद्धी. कीर्तनात आहे तो वर खरे खरे खरे, व्यसन करणं वाईट आहे, नको रे कीर्तन संपलं. सांगतच असत्यात होय होय म्हणायचंच असत, त्यांचा धंदाच आहे. हा म्हणजे मेलो आम्ही कंबार बांधू बांधू, चर्म बुद्धी. पण पाया पडतो एकदा बुद्धी नसलेली बरी, पण चर्म बुद्धी असू नका. तेवढ्या पुरतं नुसतं वैराग्य, मशान वैराग्य काय कामाचं आहे, मंडपात बसल्या बोल खरं पटलंय, नुसतं कीर्तन ऐकू नका, परिवर्तन महत्वाचं आहे. हे तर आम्ही जेम झाले आरडू आरडू, आणि तुम्ही पेक झाल्या तर ऐकू ऐकू. तुम्ही काय आयुष्यात कमी कीर्तन ऐकली नाही, कसल्या क्वालिटीचा महाराज येऊन द्या तुम्ही त्याला तोंडच देताय. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार राहील. 16-16 वर्ष सप्त करता म्हणजे तुम्ही काय कमी महाराजांचा अनुभव घेतलाय का, पण बदल महत्वाचा आहे. सप्त्यात महाराज मंडळी किती मोठी आणली ह्याला किंमत नाही, एका सप्त्यात किती तरुण मुलं माळकरे झाली ह्याला खरी किंमत आहे. एका सप्त्यामध्ये किती तरुण मला दारू मावा गुटखा गांजा जुगार मटका व्यसन करायचं सोडून दिली, व्यसनाला लात किती जणांनी मारली ह्याला खरी किंमत आहे. किती तरुण युवकांनी छत्रपतींचे विचार अंतकरणात मानायला सुरुवात केली ह्याला खरी किंमत आहे. किती तरुण मुलाने डोळ्याला दिसणाऱ्या स्त्रीला आई मानायला सुरुवात केली ह्याला खरी किंमत आहे. सप्त काय सप्त बंद नाहीत, निबंध बी होत नसत्यात, हे काल होता आज आहे ना उद्या राहणार त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. परिवर्तन महत्वाचं आहे, मागचं सोडा आणि आता सावध व्हा. आता तयारी पुढे आजी उपाय आणि
सप्त का करायचा? ही सगळी जगदंबा ग्रुप तरुण मावळी एकत्रिणी एवढा भव्य दिव्य समाजात इथं बसायला जागा नाही. हे भव्य दिव्य नामयज्ञ का करायचं? एक, हिंदू धर्म टिकावा. दोन, वारकरी संप्रदाय वाढावा. तीन, तरुण मुले व्यसनापासून दूर व्हावी. आणि चार, आपल्या समाजात एकी निर्माण व्हावी म्हणून सप्ता. नका करू नाश लोकांकडं. नाही लोक लोक असे स्वतः माळ घालीत नाही, घातली तिची टिकून देत नाही. एखादा गेला वारेला, आला माळ घालून, गावान सत्कार करा का नाही, त्याला टोचून बोलत्यात, काय बुवा थपला, काय बुका टाकली, काय माळ घातली गळ्यात, तुळशीची माळ वाजवी देवाच्या नावानं टाळ, आणि केलं बुक्यानं कपाळ काळ, करून करून भागले. मग देव पृथ्वी म्हणतो, आयो नसते घातली तर बरं झालं असत रे. ते कॅनेल मध्ये पाहायला जाताना उलटी बुडी घेताना माळ तळाळ स्वतः परत म्हणत, पाहतानाच गेली, गेली का काढली. म्हणून आता चर्मबुद्धी उपयोगाची नाही, तेवढ्या पुरतं परिवर्तन नाही, कायमस्वरूपी राहिले. सप्ताह उद्या काला झाल्यावर संपत नाही, खरं सप्ताह उद्यापासून सुरू आहे. वेखर तैल बुद्धी, चर्मबुद्धी, काय कायची दगड बुद्धी, कळतच नाही काय कायला काय सांगितलं. आणि आजच्या कीर्तनात सांगितली ती दुर्बुद्धी, नकोच दुर्बुद्धी, ते वाईट बुद्धी नको. मागणी आपली मागणी नीट नाही हो. तिघ जण मित्र मरणाची गांजा पिली, फुल टाईट मरणाचा गांजा. आपल्याला महादेव प्रसन्न झाला तर महादेव बिबोहळा. खऱ्याच्या स्वप्नात जटणार, गांजा वडणारला कसं काय भेट देतो काय माहिती. झाला प्रसन्न, बोल बघता काय मागायचे. माग पहिला म्हणला, माझी अल्पशी मागणी. बघा बरं का मोठेपणाचा आहो, माझी अल्पशी मागणी. पहिल्याची मागणी काय? चिंचची झाड 1000 कोट आणि प्रत्येक झाडाच्या पानाला 2000 नोट. आणि आधी म्हणतो अल्पशी, आता हे अल्प मागणी होई, आका अर्थ संकल्प भाग नाही एवढ्या. 1000 कोटी चिंचची झाड आणि पानं गणे 2000 नोटा, म्हणजे माल झाला किती? पहिल्याची मागणी. आपली मागणी सांगतो दुसऱ्याला, याच्याला बोल बघता तुझी काय मागणी. ते मला एक तर आपल्याला नकोच, पण आता तुम्ही मागा म्हणताय म्हणून माझी एक छोटीशी मागणी. काय? ही चिंचची झाड कापा ना. हा कापा, कापून काय करा? त्याच्या खोडापासून फळ्या बनवा, फळ्यापासून कपाट बनवा, पानातल्या नोटा तोडा, नोटा कपाटात ठेवा, कुलूप लावा, किल्ली फक्त माझ्याकडे द्या. पहिल्याचा पार काटाच बसवला. काय वाईट मागणी हो आपली. आणि तिसऱ्याच्याला बोल बघता तुझे. ते मला एक तर मला नकोच, पण आता पंगतीने होतो संगतीचा लाभ म्हणून मागतो. काय? ज्याच्या कमराला सगळ्या कपाट्याच्या किल्ल्या गेल्यात त्याचं लग्न व्हाव, पण त्याला पोरगाच होऊ नये, त्याने दत्तक म्हणून मला घ्यावं, एवढीच माझी मागणी. अरे काय मागणी, काय तरा जरा चांगलं मागा. आमच्या जिजो आई साहेबांनी याच रेणुका मातेकडे मागणी केली, आईसा पुत्र देई गुंडा चाचा तई लोकी झेंडा, चाचा तई लोकी झेंडा, चाचा तई मागणी. ज्याचा त्रैलोके झेंडा याच रेणुका मातेकडे मागणी केली बर का. तू म्हणता ती भवानी, भवानी रेणुका एकच, देव्यात बदल नाही,
जसे जसे अवतार घेतले तशी तशी नाव आहेत. महिषासुराला बोलून सांगितलं तू गप्रा म्हणून नाव पडलं बोलाई. सांगून ऐकाना मग गप बसली बोललीच नाही म्हणून मुकाई. शांत राहिली शांताई. रात्री पगड झाली काळा प्रकाश पडला म्हणून कालिका. आणि ऐकलंच नाही रुद्रावतार प्रकट केला मग झाली दुर्गा. ही देव एकच आहेत. तू का म्हणे एका देहाची अवयव तू म्हणता कस काय ऐका. दिंडी निघाली एक वारकरी दिंडीच्या मागे राहिले आणि वारकऱ्याला असे दिंडीच्या कडेला आंब बोर चिकू हे असले दिसले होते दम काढीत नाहीत. ती चोरणार म्हणजे चोरणारच. मग त्याला पिरू दिसून द्या जांभळ दिसून द्या वारकरीला नमून. त्या वारकऱ्यानं एक आंब्याचं झाड बघितलं सुंदर आंबा पिकला होता. आंबा कोणी बघितला आगास डोळ्यानी. आंबा खायची इच्छा कोणाला झाली मलाला. आंब्याच्या झाडापर्यंत नेलं कुणी तोडलं कशाने वास कुणी घेतला चव कोणाला मिळाली गेला कुठं तृप्त काय झाला आत्मा. आणि हे बघितलं ज्याचं आंब्याचं झाड होतं त्या मालकाने एवढा जड बांबू काढला काळ दिशेने ठोका मार कुणी खाल्ला आयो पाठ पाठ म्हणली माझा संबंध नसताना मला जप केवला. तिने हायकोर्टात तक्रार केली मेंदूकड मालक तुमच्या राज्यात अन्याय झालाय. मेंदू म्हणला काय झालं माझा संबंध नसताना मला ठोका बसलाय. मेंदू म्हणला तू गप मर का मग तू शरीराबरोबर का गेली. ती म्हणली मला जावंच लागलं मग मार खावाच लागला. जस अवयव भिन्न आहेत पण शरीर एक आहे तस देवीची नाव भिन्न आहेत पण आदि माया एकच आहे. विठ्ठल म्हणून याच रेणुका मातेकडनं वसक्याला पदर पसरला जिजाईचा आई. या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. माझ्या पुटी असा मुलगा जन्माला घाल ज्याने या महाराष्ट्राच्या मातीची कुश पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातीतल्या मावळ्याने एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये ज्ञानोबा तुकोबा वारकरी संप्रदायाचे तत्व जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि माझी शेवटची मागणी रेणुका मातेकडे जिजाबाई साहेबांनी केली डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आई मानणारा छत्रपती माझ्या पोटी जन्माला घाल. अशी मागणी असाव नाही तर न मागितलेलं बरं. पण मागणी अशी केली म्हणून जिने जन्म दिला शोभाला धन्य होते ती माऊली. आणि नाव तिची जिजाऊ शिहाजी राजांची सावली. शुक्रवारी या दिवशी तेजमाई किरण शिवनेरीवर पडला आणि तेथूनच तारा महाराष्ट्राच्या मातेचा इतिहास घडला. इतिहासाची सुरुवात या देवीपासून नाही इतकी देवी श्रेष्ठ आहे म्हणून मागायचं असेल दुर्बुद्धी ते कदा नुपजो. रावणाला रावणाला दुर्बुद्धीच्या पुढचं ऐका. देवाची बायको सीताई साहेबाला दुर्बुद्धी जन्माला. रामायण वाचा. मारीच मामाला माराय गेल्यानंतर सीताई लक्ष्मणाला काय काय बोलल्या हे आपल्याला डोळ्याला पाहवत नाही आणि कानाला ऐकवत नाही. लक्ष्मणानं कानात बोटं घातली आणि रामाचा जे जे कार केला मी आई समान प्रेम केलं आणि माझ्या भाऊजाई नाही नाही ते मला बोलल्या. दुर्बुद्धी सीतेला निर्माण झाली. रेषा आखली बाहेर निघू नका आणि रेषेच्या बाहेर यावं लागलं. रावणानं सीता चोरून नेली. 6 महिने अशा कोणात राहावं लागलं. देवाची बायकोही पण दुर्बुद्धी निर्माण झाली तर 6 महिने मालकाला सोडून राहावं लागलं. इतकी दुर्बुद्धी वाईट आहे म्हणून दुर्बुद्धी ते. मग देव म्हणतात तू को बरं आहे. तुम्ही सांगता रावणाला दुर्बुद्धी माझ्या पत्नीला सीतेला दुर्बुद्धी. तू को बरं आहे म्हणले देवा तुमच्या मंडळीला दुर्बुद्धी तुमच्या भावाला द्या सोडून. अरे जग तुझ्या ताब्यात आहे पण देवा तुला सुद्धा दुर्बुद्धी सुचली. देवच लटलट का पहिलं तू को बरं आहे म्हणजे ती तर नाही भीड भरती काय येणारा माणूस काय एम लोटांगण घालतो ती. देवा आम्हाला सांगतो काय दुर्बुद्धी तुम्हाला निर्माण होणार नाही. अरे ज्या देवाकडं आम्ही मागणी करतो त्या देवाला सुद्धा दुर्बुद्धी निर्माण झाली. कस काय भगवान श्री कृष्ण
आणि बाकीचे सवंगडी साधू महाराज झाडाखाली तप करीत होते आणि देवाला दुर्बुद्धी सुचली. त्याच्यातल्याच एका यादवाला मायबाप त्याच्या पोटात चिंध्या कोंबल्या. कुणी? देवानी पोट मोठे केलं आणि साधूकडे गेले. महाराज सांगा पोरगा होईन का पोरगी? दुर्बुद्धी देवाला सुचली. साधू निवळाकलं म्हणले का गरीबाची चेष्टा करता. आणि साधू खरे असतात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. सांगा पोरगा होईन का पोरगी? अहो एक जण माझ्याकडं चालतो. मी असला बारीक महाराज आहे, मला कोणी ओळखीत बी नाही ना. आणि त्याच्यामुळे लोक मला काय विचारतात, मला एक मला कीर्तन करताना कंबर का बांधता? आम्ही काय नरड बांधाव का? एक मला तुळशीच्या मळ्यात 108 म्हणे का? म्हणलं तू घालूच नको. वारकऱ्याच्या खपल्या काढू नको. एक मला तुकाराम महाराजांनी ह्याला इमान आलं तर मग इमान कुठं उतरलेलं? तुझ्या बापाच्या वावरात. गरुडाला काय जागा लागत गाडव. एकदा मी कीर्तनात म्हणलं जसं पेराल तसं उगवतं. कीर्तन संपलं एक म्हणलं तुमचं चुकलं. कसं काय? मला पेराल तसं उगवतच नाही. मला कसं काय? मला शेंगदाणा पेरलं टर्फालं कसं काय येतो? ते मला जाऊन आता भुईमुगाच्या शेंगा माहित ना वर टर्फालं ना आज शेंगदाणा. म्हणलं मग शेंगदाणा पेरलं शेंगदाणा कसं काय येत नाही, टर्फालं वरून कसं काय येतो? म्हणलं देतो उत्तर. मला चहा प्यायला घरी नाही. त्यांनी नेलं चहा प्यायला घरी. पूर्वीला चहा यायचा. पूर्वी कपातून बशीत आणि बशीतून पाहुण्याच्या अंगाव सांडायचा मरणाचा चिहा पूर्वी. आता कपच ब्रह्मचारी झाला. घ्या बशीचा आणि कपाचा गटस्फोट झालाय आता. आणि त्या कपात बी असं बघावं लागतं. हाय हाय. आणि नाही तरी थोडा देते ती चांगला लय पे ना तरी चहा काय चांगला आहे का? असू द्या थोडाच प्या. त्याने मला कप्पा चहा आणला आणि मला मला घ्या चहा. म्हणलं मला चहा पाहिजे. मला हे काय कप्पा चहाच आहे? म्हणलं मला फक्त चहा पाहिजे. म्हणलं महाराज कप्पा म्हण मला नुसता चहाच पाहिजे. महाराज काय कळतं का नाही, कपा शिवाय चहा कसा येईन? म्हणलं टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईन? म्हणलं तुमच्या कुठं नाद आला का? मग आधी कळत नव्हतं का? वारकरी गप्त वर गप. एक दिवशी जेंडा खाली दांडावर. त्याच्यामुळे वारकऱ्याच्या वारकऱ्याला आडवं चालायचं नाही. मी पण आळंदीच्या वारेला गेलं. एक मात्रा भेटलं. काय नाव आहे? म्हणलं ज्ञानेश्वर माऊली. मग त्या माऊलीने भिंत चालवली. अयो म्हणलं गाडी चालवतो बापून भिंत नाव बदलून ठेव. म्हणलं नाव कसं बदलायचं? मग चालव भिंत. म्हणलं जरा आडवंच दिसते. म्हणलं चालवतो भिंत कधी? म्हणलं मी ज्ञानदेव आणि तू चांगदेव. माऊलीने भिंत कधी चालली? मला चांगदेव वाघाव बसून आले तेव्हा. म्हणलं माझ्या पुढून वाघाव बसून ये, मी इकडून भिंत आणतो. म्हणला वाघ कस जमन? मग हे तरी कस जमन? एवढं सोपं आहे का? चालविने भिंती बैसोनी चालविने भिंत भिंत चालवण. ती चांगदेव म्हणजे लय मग फुगीर म्हातार होत ते का? दुसऱ्याच्या बिड्या वडीत नव्हतं. 14 विद्यान 64 काला मोठीत वागित. दुसऱ्याच्या मनात ओळखायचं, हवेत चालायचं. लय अधिकारी महात्मा होता ती. पण अहंकार झाला. हातात होता नाग आणि बसाय होता वाघ. पण नावली भिंती बसून आले. हे बघून चांगदेवाच्या पोटात पडली आग. 9 वर्षाच्या मुक्ताबाने चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ताय म्हणते चांगया काय मागायचं असेल तर माग. ही स्त्रीचा अधिकारी महिला सामान्य समजू नका. देवीच्या दरबारात आज विशेष उपस्थित. ही सभापती, ही नगरसेविका, ह्या सगळ्या महिला मंडळ
कोणत्या क्षेत्रात मुली कमी तो गायक वादक आयपीएस पीएसआय कलेक्टर प्रांत तलाठी ग्रामसेवक सरपंच आमदार खासदार मंत्री राष्ट्रपती बॅडमिंटन हॉकी क्रिकेट कुस्ती मुली खेळतात विमान चालवाय मुली जहाज चालवाय मुली पायलट आहेत कंडक्टर आहेत पेट्रोल पंप पेट्रोल टाकायला महिला आहेत आपल्याला का मुली नग केडगाव देवीच्या दरबारातून एकच वाक्य सांगतो सप्ताह सफल झाला मुलीला जगू द्या मुलाच्या समान वाचवा मुलीचा प्राण मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण म्हणून मुलीच्या पोटी जन्मलेले श्रीकृष्ण भगवान ज्याने त्याने ओटायचा आणि महिलांवर झोड उठवायची हा एक सांगतो आत्तापर्यंतचा धर्म संस्कृती फक्त आमच्या आईने टिकून ठेवली नाही भारताची संस्कृती सगळ्या सणांचं महत्व महिला टिकून ठेवते आणि तत्वाला कधी धोका नाही काळ बदलला त्यांनी तत्वात बदल केला पण तत्व विसरून गेले नाहीत कुंकवाच्या विजय टिकले का होईना पण तुम्ही लावता आणि स्वाभिमाने लोक तुम्हाला म्हणत असे टिकली का लावतात मला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही टिकली का होईना लावताय गळ्यात मंगळसूत्र घालताय का मला पती आहे म्हणून तुमच्या अंगावर इतकी चिन्ह आहेत पण मला बायको आहे हाय का एक तरी चिन्ह ह्यांचा मोकार कार्यक्रम आहे धर्म तुम्ही टिकून ठेवला तरी ह्यांना नावं ठेवता सगळे संस्कृती माहिले म्हणून एक सांगतो मुलाला आणि मुलीला समान वागणूक द्या त्याच्या पुढचं सांगतो पोरगी जितकी बापाची जपते तेवढा पोरगा जपत नाही घरात पाहुणा आला चिहाला दूध नसते मुलीला दूध आणलं 5 रुपयाचा ठोकळा पोरगी मुठी दापते फुलपत्र वणीच्या खाली जागते मागत्या दरवाजाती दूध आणते चहा बनवून चहा पाजून पाहुणा रिटर्न आल्या टेन्शन नाही मुलीची क्वालिटी पोराला लावा दूध आणाय पोराला लावा बरं ती जातच नाही नुसतं असं करत अरे जा दादा मग मला चॉकलेटला 2 रुपये मग त्याला चॉकलेटला 2 दुधाला 5 म्हणजे 5 चं दूध 7 मध्ये पडणार बरं जाताना महागल्या दरवाजा जात नाही पाहुण्या पूर्ण जाणार पाहुण्या पूर्ण गप मरत नाही दोन्ही ठोकळे तांब्यात टाकतो पाहुण्या पुढे खाली तर दूध आणायला निघ अरे तू काय बियांच्यातला खुळखुळा वाजवतो काय तुला बापाजी नुसतं बाबाटा माझी पोर आपल्याला का मुली नको सरकार म्हणतंय बेटी बचाव बेटी पढाओ ट्रक वर येतात माणसं मुलगी शिकली प्रगती सरकारला ट्रकला बदलायचं ना माणसाला बदलायचंय म्हणून विचार उच्च ठेवा आणि देवीच्या दरबारात श्रीवर हत्या थांबवा हीच खरी देवीची महापूजा आहे दुर्बुद्धी देवाला निर्माण झाली ह्याच्याविषयी चालू आहे पोराच्याच पोटाला कापडं बांधले मला सांगा पोरगा होईन का पोरगी मुली सारखा स्त्री सारखा पदर घ्यायला लावला पुरुषाला साधूची चेष्टा दुर्बुद्धी तू को बरं म्हणले देवा आम्ही का मागतोय तुला सुद्धा दुर्बुद्धी झाली ह्याच्याविषयी चालू आहे आणि साधू महाराज सांगा पोरगा होईन का पोरगी आता साधूला सगळं कळत होतं पण सांगता येत नव्हतं तसं आम्हाला कळतच नाही ना एक जण बायकोला घेऊन माझ्याकडे आलं मला 1000 रुपये दिलं मी खिशात ठेवलं आणि मला म्हणाला जे हरे मी म्हणलं जे हरे ते म्हणला महाराज हे माझी मिसेस आहे म्हणलं बरं तुम्हाला 1000 दिलेत म्हणलं हो दिलेत ना हिला 9वा महिना आहे मी म्हणलं बर मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी आयो मग मला कळलं 1000 कशासाठी दिल्यात आता पोरगा पोरगी कळा मी काय रेणू का माता आहे का जगदंबा आहे का यमाई का काळूबाई का देवीला कळतं मला काय कळतंय पण मी आदन कोण सांगून मी म्हणलं 100% पोरगाच होणार त्यांनी बाह्याच मागं सरळ्या पोरगा नाही चालल्या मी म्हणलं पोरगी नक्की होणार आता भगतसिंग नाही तो झाशीची राणी शिवाजी महाराज नाही तो अहिल्याबाई ह्याच्या पलीकडे काय होणार आहे का म्हणून विचारा जरा बदल करा देवाला दुर्बुद्धी सांगा महाराज मुलगा होईन का मुलगी साधू महाराज सांगितलं कृष्णा तुला दुर्बुद्धी निर्माण झाली साधूची चेष्टा करू नको अहो खरंच स्त्री सांगा ना मुलगा होईन का मुलगी पोरगा होणार नाही पोरगी होणार नाही मग ह्याला मुसळ होईन मुसळ मुसळ माहिती का लोखंडाचं मुसळ साळी कांडायला असतं ती साधूने शाप दिला माझी चेष्टा करतो दुर्बुद्धी तुला निर्माण मुसळ होईन आणि मग ती पोरग घरी येईल त्याचं मनानेच पोट फुगलं आता साधूचा आशीर्वाद आय 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 करील ते काय नो हे महाराज मनानेच त्याची केस वाढली ती यादव होत गोपाळ श्रीचं स्वरूप प्राप्त झालं आणि 9 महिने 9 दिवसांनी मुसळ जन्माला आलं
सगळ्यांनी मीटिंग घेतली, म्हणले काय करा, मुसळ कांडा, त्याचं तुकडं केलं, किसनं किस केला त्या मुसळाचा, समुद्रात फेकून दिलं, आणि ती किस फेकून दिलं, आणि त्या किसापासून झाडं उगवली, आणि त्या भुग्यापासून जी वृक्ष तयार झाला त्याचाच मायबाप पारद्याने बाण केला आणि कृष्णाच्या गोठ्याला मारला. कृष्णाला निजदामाला जावं लागलं. ऐका, देवाला दुर्बुद्धी निर्माण झाली तर दुसऱ्याच्या जातीकडून स्वतःच्या पायावर मार खाऊन निजदामाला जावं लागलं. इतकी दुर्बुद्धी वाईट आहे. आणि ही दुर्बुद्धी देवाला झाली. देवाला आपण देवाने निर्माण केलेली माणसं. म्हणून तुकोबाराय म्हणले, तुझ्याकडे मागतोय पण तुला सुद्धा दुर्बुद्धी निर्माण झाली, म्हणून माझी मागणी दुर्बुद्धी ते मन कदा नुपजो नारायण. मग तुम्हाला दुर्बुद्धी उपजून द्यायची नाही, तिथं जन्म होऊन द्यायचं नाही. मग तुम्हाला नेमकं पाहिजे काय? ऐसे करिये